ಕುರುಬೋಡು ಪಟ್ಟಣದ ಮದ್ರಾಸ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಹಮದ್ ರಜಾ ನಜ್ಮಿನ್ ಸೇವಾ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಪ್ರವಾದಿ ಮಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ರವರ ಜನ್ಮದಿನದ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಿದರು. ಮಕ್ಕಾ ಮದೀನಗಳ ಪ್ರತಿರೂಪದ ಚಿತ್ರಣಗಳನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದರು. ನಂತರ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಸಮಾಜದ ಶಾಂತಿಗಾಗಿ ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಮದರಾಸ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಧರ್ಮದ ಗುರು ಸಯ್ಯದ್ ನಿಸಾರ್ ಅಹಮದ್ ಅಸಾನಿ ಬಸ್ರಿ ಕಾದ್ರಿ ಅಸ್ರಿಪಿ ಪೈಗಂಬರ್ರವರ ಜೀವನ ಮತ್ತು ಆದರ್ಶ ತತ್ವಗಳ ಕುರಿತು ಬೋಧನೆ ನೀಡಿದರು. ನಂತರ ನಜ್ಮಿನ್ ಸೇವಾ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎಂ ಮೈಬೂಬ್ ಪೈಗಂಬರ್ರವರ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿದರು. ಧರ್ಮಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಧರ್ಮಗುರು ಖನಿಜಾ ಪಾತಿಮಾ ಕಾದ್ರಿಯಾ ಐಶಾ ಪಾತಿಮಾ ಆಶ್ಮಾ ಪಾತಿಮಾ ಮಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ರವರ ಸಂದೇಶಗಳನ್ನು ಗಾಯನದ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿದರು. ಮಕ್ಕಾ ಮದೀನಗಳ ಪ್ರತಿರೂಪದ ಚಿತ್ರಣಗಳು ಕಣ್ಣು ಕಟ್ಟುವಂತೆ ತಯಾರಿಸಿ ಪ್ರದರ್ಶನ ಪಡೆದು ಸಂತಸಪಟ್ಟರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಮ್ಮದ್ ಸೋಯಾಬ್ ಮೌಲಾನಾ ಸರ್ಮಸ್ವಲಿ ಬಸೀರ್ ಕಾಜಿ ದೂದ್ ಪೀರಾ ಶಿಕ್ಷಾವಲಿ ಪಿ ಶಾಶಾವಲಿ ರಬ್ಬನಿ ಸಾಬ್ ಅಮೀನ್ ಸಾಬ್ ಹಸನ್ ಸಾಬ್ ಅಮೀರ್ ಮದ್ರಾಸ್ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಮಹಿಳೆಯರು ಇದ್ದರು. ना साहब कहते हैं मैं तो इतना बड़ा आमिल नहीं हूँ, मैं इतना बड़ा कामिल नहीं हूँ, मैं ना मूसा अलैहि सलाम हूँ कि अल्लाह से कलाम कर सकूँ, ना मैं सरकारी दो आलम से. क्या था कि अल्लाह तबारक व तआला ने तुम्हें जन्नत अता की है. बार मुझे अल्लाह के हुक्म से जहन्नम को लेकर जा रहे थे, वो जो बेटा मेरा तूने मदरसे को छोड़कर आई थी, जब जैसे ही उस्ताद उसे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ा रहा था, जब मेरा बच्चा अर्श पर बैठकर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ रहा था, तो अल्लाह तबारक व तआला ने फरिश्तों को कहा, ऐ फरिश्ता मेरे पहला कौन सलाम जे सोहानी घड़ी चमका त्वे बाका चा जे सोहानी घड़ी चमका त्वे बाका चा इस मुस्तफा जा मेरा है मत पहला का सलाम शमे बज मेरी दायत पहला का सलाम पतली पतली गोले कुदस की पतियां पतली पतली गोले कुदस की पतियां उन लबों की नजाकत पहला का सलाम मुस्तफा जाने रहे मत पहला का सलाम शमे बज मेरी दायत पहला को सलाम मुझसे कीदे मत करो अलैना मिन जनियत अलवदाई वजब शुक्र अलैना मदा लिल्ला हिदाई या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवाद अलैका आपका तशरीफ लाना वक्त भी कितना सुहाना जगमगा उठा जमाना हुरेगा अस्सलातु वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह अल सूरतुल फातिहा या उल आलमीन तेरे प्यारे महबूब सरवर आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सदके वतुहैल से तेरे महबूब की विलायत बासआदत के सदके में इस महफिल को ये जश्न ईद व मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जलसे को तो अपने बारगाह करम में कबूल अता फरमा. मौला तेरे महबूब की मोहब्बत में
इस जलसे को जामिया आमीना लिल मनाज नजमी सेवा के तमाम जिम्मेदारों ने रब्बे कदीर इसको मुनक़िद किया है, उनकी जानिब से तेरे बारगाह में कबूल फरमा। तेरी महबूब की मोहब्बत में रब्बे कदीर ये तेरे बंदियां, तेरे महबूब से मोहब्बत करने वाली ये बहनें, ये माएं मौला अपने काम और काज को ताक रखकर तेरी मोहब्बत, तेरी हबीब की मोहब्बत में इस जलसे में तशरीफ लाए मौला, इनके आने को कबूल फरमा। आमीन मौला, तेरे हबीब के सदके व तुफैल से आलिमा साहिबा कनीस फातिमा खादरी रजविया जो हुबली से सफर करके रब्बे कदीर मौला यहाँ आकर अपने ईमानी व इरफानी बयान से यहाँ के तमाम माँ और बहनों को दिलों को मुनव्वर किया मौला, उनकी उम्र में सेहत में खुदा बंदा बरकत अता फरमा। रब्बे कदीर तेरे हबीब के सदके में, तेरे महबूब के रुखे अनवर के सदके में, तेरे महबूब के जुल्फ अंबरी के सदके में, तेरे महबूब के खुदा बंदा गुम्बद खजरा के सदके में, तेरे महबूब के विलायत बासआदत के सदके में मौला इस मदरसे को दिन चुनी रात चुनी तरक्की अता फरमा। या उल आलमीन तेरे हबीब के सदके में जो जो नेक तमन्ना लेकर ये हमारी बहनें, ये हमारी माएं, ये हमारी बच्चियां रब्बे कदीर तेरे महबूब की मोहब्बत में इस जलसे में आए मौला, जो तमन्ना लेकर, जो इरादे लेकर, जो मकासिद लेकर, जो आरजू ये लेकर मौला उनकी नेक आरजू को पूरा फरमा, नेक मकासिद में कामयाबी अता फरमा मौला, सबके घरों में खैर बरकतें नाजिल अता फरमा, सबकी रोजी में खैर बरकतें नाजिल अता फरमा, इन तमाम के घर वालों की रोजी इसमें बरकतें अता फरमा, इनके हाथों में खैर बरकतें नाजिल फरमा मौला, सबके दिलों को तेरे महबूब की मोहब्बत का मदीना बना मौला, सबकी पेशानी में सजदे की तड़प अता फरमा, सबकी मुश्किलात को तू आसान फरमा दे मौला, अगर हम में कोई बीमार है तो मौला उन्हें शफाए आजला अता फरमा, अगर कोई परेशान है तो मौला परेशानी को दूर फरमा दे मौला, अगर कोई मुसीबतों का मारा हुआ तो मौला मुसीबतों को दूर फरमा दे। पर्दा नशीन माए मौला, मौला इन फातिमा जहरा की पाक चादर के सदके में रब्बे कदीर इनकी उम्र में बरकत अता फरमा मौला, इनकी उम्र में बरकत अता फरमा, इस कुर्गो शरीफ को दिन चुनी रात चुनी तरक्की अता फरमा, यहाँ के रहने वाले तमाम बाशिंदों को खुशहाल फरमा, यहाँ हिंदू मुसलमान तमाम मजहब वालों को मिलजुल कर रहने की तौफीक और रफीक अता फरमा मौला, कल 12वीं का दिन है मौला, तेरे महबूब की विलादत का दिन है मौला, उस विलादत के सदके में मौला दुनिया से तमाम परेशानी को दूर फरमा दे, जहाँ जहाँ मुसलमान परेशान है तमाम के परेशानी को दूर फरमा दे, सरजमीन हिंदुस्तान में तमाम मजहब के लोगों को प्यार और मोहब्बत से रहने की तौफीक और रफीक अता फरमा मौला, तेरे महबूब की विलादत के सदके में तो अपने खास रहमतें नाजिल फरमा, खास बरकतें नाजिल फरमा मौला, हम तमाम की उम्र में सेहत में बरकत अता फरमा, बिलखसूस मौला हमारे आली जनाब महबूब साहब और उनकी पूरी टीम को सबको मौला, उनकी जो दीन की खिदमत के लिए इस मदरसे की बुनियाद रखे मौला, उनकी खिदमत को कबूल फरमा, उनकी सबकी रोजी में बरकत अता फरमा, उनके कारोबार में तरक्की अता फरमा, उनकी खेती बाड़ी में खैर बरकतें नाजिल फरमा। या उल आलमीन इस मदरसे में गांव की बच्चियां और बाहर से आकर बच्चियां पढ़ रहे मौला, सबको दीनी तालीम सीखने उस पर अमल करने की तौफीक और रफीक अता फरमा, रहम फरमा तू रहीम है, करम फरमा तू करीम है, और रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार وادخلنا جنة مع الأبرار يا عزيز يا غفار يا رب العالمين وقل ربي أدخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا لخمس صدود في بها هر الباب الحاتمة المصطفى والمرتضى وابناهما والفاطمة يا إلهي رحم فرما مصطفى کے واسطے یا رسول اللہ کرم کیجئے خدا کے واسطے مشکل حل کر دیجئے شاہ مشکل کشا کے واسطے کربلا اے شہید کربلا کے واسطے اٹھا قدر عبد القادر قدرت ما کے واسطے ان اللہ و ملائکۃ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللهم صل علی سیدنا و مولانا محمد وعلى آل محمد بارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين حق لا إله إلا الله محمد رسول الله ಇವತ್ತಿನ ದಿನಾಚರಣೆ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹುಜೂರ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಹುಟ್ಟಿದ ದಿನಾಚರಣೆ ಇರುತ್ತದೆ ಇವತ್ತು, ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಆದರೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿದ್ದ ನಮ್ಮ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಆದಂತ ನಿಸಾರ್ ಅಹಮದ್ ಮೌಲಾನಾ ಸಾಹಬ್ ಅವರು ಬಂದಿರುತ್ತಾರೆ. ಆಜ್ ಬರೋ ಸನಿಚರ್
जामिया आमीना लिल बनात नजमी सेवा ट्रस्ट की जानिब से जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की विलादत बासादत उनकी पैदाइश की खुशी में यहाँ पर एक लेडीज़ ख़वातीन इस्लाम के लिए एक जलसा मुनक़िद किया गया। उसमें आलिमा साहिबा आसमा फ़ातिमा खादरी उन्होंने हुजूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की पैदाइश के ताल्लुक से कि उन्होंने बताया कि हमारे नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस दुनिया में रहमत बनकर आए हैं और आप 20 अप्रैल 571 ईस्वी बरोस पीर मक्का अरब में आप पैदा हुए, तो पैदा वहाँ हुए मगर पूरी दुनिया के लिए आप रहमत बनकर आए। इसलिए हमने उस पैदाइश की खुशी में नजमी सेवा ट्रस्ट जामिया अमीन अली बनात की जानिब से एक जलसा रखा गया। फिर उसके बाद जो है उसमें मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में बताया गया। फिर जितने भी यहाँ लेडीज़ ख़वातीन इस्लाम आए थे उनको खाने का इंतज़ाम किया गया और उसमें ख़ास कर जो है इस बात पर जोर दिया गया कि हमारे नबी तमाम दुनिया के लिए रहमत बनकर आए, इंसान के लिए रहमत बनकर आए, जानवरों के लिए रहमत बनकर आए, पूरे इंसानियत के लिए रहमत बनकर आए हैं और वहाँ पर मोहब्बत का दर्श दिया गया है और वहाँ पर ये दुआ की गई कि यहाँ हिंदुस्तान गंगा जमुना तहजीब है, यहाँ हिंदू मुसलमान सिख ईसाई सब रहते हैं। हम यहाँ दुआ करते हैं, यहाँ दर्श दिया गया कि अल्लाह हमारे नबी की मोहब्बत में, हमारे नबी की पैदाइश की खुशी में हिंदुस्तान को दिन चुनी रात चुनी तरक्की अता फरमा, यहाँ के रहने वाले तमाम हिंदू मुसलमान सिख ईसाई को सबको प्यार और मोहब्बत से रहने की तौफीक रफी अता फरमा। और यहाँ पर ये दुआ की गई ए अल्लाह तेरे नबी रहमत वाले नबी के सदक़े में, रहमतुल आलमीन के सदक़े में हमारे हिंदुस्तान को दिन चुनी रात चुनी तरक्की अता फरमा, इसको दुनिया में इसका नाम रोशन फरमा और यहाँ रहने वाले तमाम बाशिंदों को प्यार मोहब्बत से रहने की तौफीक और रफीक अता फरमा। मैं अपनी जानिब से नजमी सेवा ट्रस्ट जामिया आमीना लिल बनात के तमाम जिम्मेदारों को, तमाम कमेटी वालों को, बल्कि कुड़गोड़ शहर के जिला बलारी के तमाम मुसलमानों को, तमाम हिंदू भाइयों को, तमाम सिख भाइयों को, तमाम ईसाई भाइयों को अपनी जानिब से मोहम्मद जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश की खुशी में, इनकी विलादत की खुशी में सबको मुबारकबाद पेश करता हूँ। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ई कुरगोडी ऊरिनल्ली ओंदु समारंभवन्नु आचरिसिद्दारे, अदेनेंदरे नम्म हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इवत्तु ईद दिन अंदरे 20 April 1571 इस्वी सोमवार दिन ಹುಟ್ಟಿದ ದಿನ ಆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಒಂದು ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ಇಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನವಾದ ಅಂಗವಾಗಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಸಮಸ್ತ ಕುರುಗೋಡಿನ ಎಲ್ಲ ಇಸ್ಲಾಂ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಅವರ ಪರವಾಗಿ ಈ ಮದ್ರಸವನ್ನು ನಡೆಸತಕ್ಕಂಥ ಮಾಲೀಕರಾದಂತಹ ಸಾರ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನುಕೂಲವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮದ್ರಸವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೂ ದೊಡ್ಡ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮದ್ರಸವನ್ನು 3 ನಡೆಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದರ ರೂವಾರಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇವೆ. ತಮಾಮ್ ಮುಸ್ಲಾಂ ಇಲ್ಲಿ ಕುರಾನ್ ಮತ್ತು ಹದೀಸ್ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ದೊಡ್ಡ ಮಕ್ಕಳವರೆಗೂ ಅರ್ಥವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಅರ್ಥವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮಸ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇರುವ ಹಾಗೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬೇಕರೆ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬದ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಆಚರಣೆಯನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು. ಆದರೆ ನಾವು ನಜ್ಮೀನ್ ಸೇವಾ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಜಾಮಿಯಾ ಆಮಿಯಾ ನಿರ್ಮಿಲಾದ್ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮದ್ರಸಾವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕುರಾನ್ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ಥರ ಇರಬೇಕು, ನಾವು ಯಾವ ಥರ ಹೊರಗಡೆ ಇರಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ 3 ಆಯಿತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮದ್ರಸಾ ಓಪನ್ ಮಾಡಿ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಬಡವರಾಗಲಿ ಹಿರಿಯ ಸೌಕರ್ಯ ಯಾರೇ ಆಗಿರಲಿ, ಆದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಸೌಕರ್ಯರು ಅನ್ನೋ ಥರ ಯಾವುದೂ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ. ನಮಗೆ ಯಾವ ಥರ ಕುರಾನ್ ಓದಬೇಕು, ಯಾವ ಥರ ನಮಾಜಿ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ ಥರ ಹಿರಿಯರಿಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಯಾವ ಥರ ನಾವು ಇದು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಆ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು 3 ಇಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಯಾವ ಥರ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಇರೋಂಥ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಅದೇ ಶಿಸ್ತು ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಸಂದೇಶವನ್ನು ತಿಳಿಯಲಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಬಂದು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭಾಷಣವನ್ನು ಹೇಳಿ
ಸಂದೇಶವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಈದ್ ಮಿಲಾದ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಈ ದಿನ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ನಾವೇನು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸೈಯದ್ ನಿಸಾರ್ ಅಹಮದ್ ಅಸೀನ್ ಖಾದ್ರಿ ಆಶಿಕಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಒಂದು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಗುರುವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಖನೀಸ್ ಫಾತಿಮಾ ಖಾದ್ರಿಯ ರಜನಿಯ ಇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸಲು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಜ್ಮಿನ್ ಕಮಿಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮ ಮೆಹಬೂಬ್ ಸಾಬ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಯರ ಪರವಾಗಿ ಸಂಗಡಿಗರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷತೆ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಜ್ಮಿನ್ ಕಮಿಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೆಹಬೂಬ್ ಸಾಬ್ರವರಿಗೂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯ ಎಲ್ಲ ಸಂಗಡಿಗರಿಗೂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಗುರುಗಳಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಗುರುಗಳ ಒಂದು ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.